Now we are starting with the vroom theory. Vroom. In the room theory, we have some basics. काल मी तुम्हाला जे सांगितलं होतं दॅट वॉज बिट डिफरंट बिकॉज दे हॅड इट हॅज कस्टमाइज्ड ॲज पर द स्टुडंट्स पर्स्पेक्टिव. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट द ब्रूम्स एक्सपेक्टन्सी थेरी बिलॉंग्स टू द थेरी ऑफ मोटिवेशन. सो डोंट गेट कन्फ्यूज्ड. ब्रूम्स विचारल्यावर मोटिवेशन लक्षात आलंच पाहिजे. द क्वेश्चन विल बी लाईक एक्सप्लेन ब्रूम्स एक्सपेक्टन्सी थेरी अँड देन यू नीड टू मग अप विथ द मोटिवेशन थेरी फर्स्ट. देन यू नीड टू let them know that it is the process oriented theory and then we are writing whole this process. So actually this was made bit simpler for you. Why? Because the actual theory is a bit critical. We have three different parameters: valence, then we have instrumentality, and then we have expectancy. We need to find the meanings of these words. Now valence goes with the value. Now you will get the clue. Did you got any clue from value? Value kuthe basnar yachat baga bar zara. For the motivation we need to have some value. Value kashala mhanto apan, mulya aste ekhadya goshtiche. If you have more lean towards the monetary values, tumhala paise jast avadtat. If you are more lean towards the relationship values, then tumhala loka jast avadtat. So values comes with valence. Kontya goshtila tumhi mahatva deta tyachane kay tharta. Mi kal kay shikavlo tumhala, marketing, product and brand, finance, money, HR, human being. इथून सुरू होतं सगळं. व्हॅल्यू तुम्ही कशाला देताय? पैसा सगळ्यांनी मिळणार आहे, नाव सगळ्यांनी होणार आहे, करिअर पण सगळ्यांनी होणार आहे, पण त्यातल्या त्यात तुमची व्हॅल्यू कशाला जास्त आहे? दॅट डिपेंड्स ऑन द व्हॅलन्स आणि व्हॅलन्स लीड्स टू द एक्सपेक्टन्सी. मला काय बनायचं आहे, मला काय पाहिजे, त्याच्यानंतर मोटिवेशन चालू होतं. सो एक्सपेक्टन्सी थेअरी डील्स विथ द व्हॅलन्स अँड देन वी हॅव इन्स्ट्रुमेंटॅलिटी. डीड एनीवन गॉट द मीनिंग ऑफ इन्स्ट्रुमेंटॅलिटी? साधन संपत्ती. बघा आता इथं पण काहीतरी गोष्ट महत्त्वाची आली आहे. ॲक्च्युली काय हवं आहे? कसं आहे, मला खूप मोठं बनायचं आहे हे माहिती आहे सगळ्यांना, पण ॲक्च्युली काय पाहिजे? बडा घर, बडी गाडी, ऐशोआराम की जिंदगी म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंटॅलिटी? दॅट इज डिस्कस्ड ओव्हर हिअर विथ दिस प्रोसेस. ओके, सो व्हॅलन्स, इन्स्ट्रुमेंटॅलिटी अँड एक्सपेक्टन्सी, दीज थ्री आर द मेन मॉडल्स ऑर वी कॅन से अ स्टेप्स ऑफ द प्रोसेस ऑफ मोटिवेशन. तुमची कशाबद्दल व्हॅल्यू जास्त आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात कंझ्युम करायला किंवा सोबत असायला, आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्याबद्दल तुमच्या अपेक्षा किती स्ट्रॉंग आहेत. कधी कधी असं असतं ही गोष्ट लागती आहे पण तेवढी नाही लागत आहे, मग ती इन्स्ट्रुमेंटॅलिटीमध्ये जास्त असते बट एक्सपेक्टन्सीमध्ये कमी असते. सो दिस इज द प्रोसेस अँड देन वी आर मूव्हिंग टुवर्ड दिस प्रोसेस. मग आता त्यांनी थोडं मॉडल चेंज केलं आहे, हे मॉडल सगळ्यांच्या लक्षात आहे. नाव वी हॅव टोटली डिफरंट मॉडल इन डिफरंट बुक. एक्सपेक्टन्सी, सी इफ एक्सपेक्टन्सी इज चेंजिंग अ बिट, लक्षात घ्या, थोडा तरी गोल चेंज झाला, आउटकम टोटल चेंज होतो आहे. आज तुम्ही काय विचार करताय? आपला एक गोल असतो काही जणांचा युनिव्हर्सिटी टॉपर व्हायचा, दुसऱ्यांचा गोल काय आहे? हाय सॅलरी पॅकेज. सी टोटल डिफरंट एक्सपेक्टन्सीज. जे हायर सॅलरीकडे चालले आहेत दे आर फोकसिंग ऑन द प्रॅक्टिकल नॉलेज, अँड दोज हू आर गोइंग फॉर युनिव्हर्सिटी टॉपर मोर फोकस्ड ऑन लेक्चर्स, लेक्चरर्स, कॉलेज, करिक्युलम, सिलेबस बुक, टेक्स्टबुक, रेफरन्स बुक्स, ऑल दीज आर हिअर. दोन्ही गोष्टी बरोबर आहेत, मे बी दे लीड टू अ व्हेरी गुड कॉमन गोल ऑर अचीव द सेम थिंग, बट राईट नाव द एक्सपेक्टेशन्स आर डिफरंट. मग त्याने आउटकम वेगवेगळा येणार आहे की नाही? याला काय होणार आहे? याला 20 लाख पॅकेज येणार आहे आणि याला युनिव्हर्सिटी टॉपर येणार आहे. ऑन आवर वे, हा या रस्त्याला आपण लागलो आहे आत्ताशी.
बट देर इज अनादर स्टेप फॉरवर्ड. कोणती आहे स्टेप फॉरवर्ड? इंस्ट्रुमेंटॅलिटी. देन अगेन वी हॅव डिफरंट आउटकम्स. वाय? बिकॉज आपण कशाला नंतर प्रेफरन्स देतो, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो दिस कुड बी अ सेकंड स्टेप. दिस कुड बी अँड सेकंड स्टेप. वन ऑब्लिक ए, वन ऑब्लिक बी, ऑब्लिक टू ऑब्लिक ए. काय चूज केलं तुम्ही? एच आर फायनान्स. एच आर फायनान्स याच्यातलं काय निवडलंय? दॅट ऑल्सो मेक्स अ डिफरन्स. सो युअर इन्स्ट्रुमेंटॅलिटी, तुमच्या डोक्यात काय होतं ते सुद्धा चेंज होतं. अँड ऑल ओव्हर हिअर बॅलन्स इज वर्किंग इन एव्हरी फेज. प्रत्येक ठिकाणी, इथून इथं, इथून इथं, इथून इथं, सगळीकडं चेंज होत असतं. सो एक्सपेक्टन्सी थेअरी इज लिटल बिट क्रिटिक. यू हॅव बोथ द ऑप्शन्स. पहिली फिगरही तुम्ही काढू शकता, त्याच्यावरही तुम्ही लिहू शकता, ही फिगरही काढू शकता, याच्यावरही लिहू शकता. द मोटिवेशनल थेअरी ऑफ व्रूम इज अ प्रोसेस ओरिएंटेड थेअरी. आणि याच्यामध्ये ही अशी त्यांनी मेथड सांगितलेली. सो मोटिवेशन ऑल्सो गिव्ज अस द वे. म्हणजे आज तुम्ही सिंहगडमध्ये आले, सिंहगडच्या कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये गेले म्हणून ती कंपनी मिळणार आहे. मे बी तुम्ही डी वाय पाटीलला गेले असते, डी वाय पाटीलमधून ती कंपनी आली असती म्हणून त्या कंपनीत जॉब लागला असता. सो थेअरी ऑफ मोटिवेशन गोज विथ द व्हेरी डिफरंट ब्रांचेस. कोणकोणते ऑप्शन अवेलेबल आहेत, कोणकोणते नाही आहे, सगळे तुम्हाला हळूहळू पुढं पुढं सरकतं. अँड दिस इज नथिंग बट द करिअर पाथ विच यू नीड टू बी गेट मोटिवेटेड ऑन एव्हरी स्टेप. लक्षात आलं सगळ्यांच्या? तुम्हाला जोपर्यंत कळत नाही मी शिकवत राहणार. मोटिवेशनची डेफिनेशन सांगा कोणी पण. आपण एक गोल काढला होता, मग दुसरा गोल काढला होता. हे बघा, दिस इज यू, दिस इज द गोल. तुम्हाला एकदा डेफिनेशन क्रॅक झाली आणि एकदा कळालं हा प्रश्न कोणत्या सेक्शनचा आहे, यू विल डेफिनेटली गोइंग टू हॅव द मार्क्स. गडबड तिथंच होती ओबीमध्ये. व्रूम कशात आहे, व्रूम कशात आहे तेच आठवत नाही. ॲटिट्यूडमधलं आहे का पर्सनॅलिटीमधलं आहे तेच आठवत नाही अँडवळी. सो यू नीड टू नो दिस अँड द डेफिनेशन, बेसिक डेफिनेशन. चला सांगा कोण सांगतंय. एफर्ट, परसिस्टंट आणि डायरेक्शन टुवर्ड्स द गोल. मोटिवेशन हे आपल्याला गोलकडं घेऊन जाणारं डायरेक्शन असतं, त्याला इंटेन्सिटी पण असते. एका गोष्टीकडे जाण्यासाठी दोन 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 गोष्टी कारणीभूत असतात, एक तर दिशा आणि दुसरं गती. सेम थिंग आहे ना, मोटिवेशन म्हणजे दिशा आणि गतीच आहे ना. दिशा कोण आहे आपल्याकडं? आहे आहे दिशा आहे. गती आहे का? प्रगती, गतीच्या पुढची असती प्रगती, ती पण नाही का? कल्याणी आहे, ॲडजस्ट, कारण त्याच्या पुढं गेल्यावर कल्याण होतं ना. सो राईट नाव वी आर डीलिंग अबाउट द इंडिव्हिज्युअल गोईंग टू ऑर परसिविंग टू एनी गोल. मोटिवेशन इज दिस. अँड देन वी हॅड अ डिफरंट थिअरी. मॅस्लो होतं एक आणि हर्ट्झबर्ग होतं एक. इन द मॅस्लो वी हॅड अ ट्रँगल. देन वी गॉट टू नो दॅट द ट्रँगल हॅज अ अपवर्ड पाथ. फिजिओलॉजिकल उघडा तुमच्या ह्याच्यात. सेफ्टी, सोशल ॲफिलिएशन, त्याला अजून काय म्हणतात, इस्टीम आणि सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. बघा अर्ध्या जणांचं पाठ पण झालं, 10 मार्क ग्रॅब ऑलरेडी विद इन 2 लेक्चर्स. आता हर्ट्झबर्ग, हर्ट्झबर्गमध्ये दोनच सेक्शन असतात, एक असतो हायजीन आणि एक असतो मोटिवेटर. हायजीनमध्ये काय, मोटिवेशनमध्ये काय? हायजीन, कंपनी पॉलिसी, वर्क कंडिशन, सॅलरी, सुपरविजन आणि वर काय येतं, अचीवमेंट, रिकग्निशन, रिस्पॉन्सिबिलिटी, प्रमोशन. सोपं सोपं आहे, एका बोर्डवर सगळं आलं आहे आता. आणि याच्यातलेच काही प्रश्न आपल्याला येणार आहे 100%. सो वी हॅव टोटल डिफरंट वेज ऑफ लुकिंग ॲट मोटिवेशन. एवढी मोठी बिग डेफिनेशन आहे. आता याच्यात हे जे होते हे कंटेंट ओरिएंटेड होते.
याच्यात काय सांगितले, प्रत्येकाच्या नीड सारख्या नसतात मान्य. काहींना फक्त शारीरिक गरजा असतात, काहींना सिक्युरिटी लागते, काहींना सोशल लागतं, लोक कनेक्टेड लागतात, काहींना इस्टीम लागते, काहींना सेल्फ ॲक्च्युलायझेशन लागतं. मे बी आपण या वरच्या तीनला थोडं थोडं बघत असतो, पूर्ण नाही बघत. देन वी हॅव हर्ट्सबर्ग. आता बघा, जे लोक कंप्लेन करतात काय काय, की आमच्याकडे हे नाही आहे, आम्हाला हे हवं आहे, हे सगळे खालच्या हायजीन थिअरीमध्ये येतात. त्यांना कामाशी नसतं, त्यांना त्यांना भेटणाऱ्या फळाशी इंटरेस्ट असतो. तर मग ते कुठे येतात, खाली येतात, त्यांची प्रगती होत नाही. त्याचं कारण काय आहे की ते रिस्पॉन्सिबिलिटीकडे बघतच नाही. आज बिंग अ स्टुडंट तुमची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे तुम्ही नाही बघत. सर लेक्चर होत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी अभ्यास करायची. तुम्ही लेक्चर नाही झाला का लगेच लायब्ररी गाठायची. कोणाचा होता काय होता याच्यावर चर्चा करायची नाही आहे, सुपरविजनवर चर्चा करायची नाही आहे. हायजीन थिअरीमध्येच राहायचं आहे का तुम्हाला? दे विल नॉट गेट अ बिग पॅकेज. तुम्हाला मोटिवेशन थिअरी, मोटिवेटर तुम्ही स्वतः पण झाले पाहिजे, तुम्ही दुसऱ्याला पण केलं पाहिजे. कुठं जायचं आहे? रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये, प्रमोशनमध्ये. इथं आहे प्रमोशन, ठीक आहे. सो रॅदर कंप्लेनिंग फाइंड द सोल्युशन. सो दॅट इज देअर इन द मोटिवेटर अँड दिस. कोणती थिअरी आहे ही? ओके, हर्ट्सबर्ग. अँड नाव वी हॅव दिस प्रोसेस थिअरीज. प्रोसेसमध्ये ब्रूम्स एक्सपेक्टन्सी थिअरी. इन द ब्रूम्स एक्सपेक्टन्सी थिअरी आपल्याकडं व्हॅलेन्स आहे, इन्स्ट्रुमेंटॅलिटी आहे आणि एक्सपेक्टन्सी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं आहेत. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची आहे, आपल्याला कोणकोणत्या गोष्टी त्यातल्या पटकन लागणार आहेत आणि आपल्याला किती स्ट्रेंथ आहे त्याची, हे सगळं बघायचं आहे. मग त्याच्यानुसार आपला वे ठरत जातो. ओके, आता कळलं? थोडं थोडं वाचलं की अजून जास्त कळलं. पुस्तक वाचायला पाहिजे. दिस इज अ ट्रेलर. आय एम गिविंग यू द ग्लिम्स. द मेन नॉलेज इज इन द बुक. आय एम गिविंग यू द रिझन टू रीड द बुक. इंटरेस्टिंग वाटावं म्हणून. ओके, विषय सोपा आहे रिव्हिजन केली तर. सगळ्यांनी लक्षात ठेवा हे वाक्य, विषय सोपा आहे रिव्हिजन केली तर. रिव्हिजन नसेल केली ऐनवेळी आठवत नाही. नाव आपण इथं लिहून घेऊ. हां, पोर्टर अँड लॉलर डेमॉन्स्ट्रेटेड अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑफ मोटिवेशन इन रिगार्ड्स टू द परफॉर्मन्स अँड द एफर्ट. सापडत आहे कोणाला? आहे कोणत्या बुकमध्ये? फ्रेड लुथान्समध्येच असणार आहे ते. फ्रेंड लुथान्स, माझ्याकडून फ्रेड लुथान्स. सो नाव वी हॅव हिअर एफर्ट. घाबरू नका, डोंट नीड टू प्लॅनिक. व्हॅल्यू ऑफ रिवार्ड. देन वी हॅव परसिव्ड एफर्ट अँड रिवार्ड. प्रोबॅबिलिटी, रोल परसेप्शन अँड ॲबिलिटीज अँड स्किल्स. परफॉर्मन्स, एकदम सोपी डायग्राम, एकदम लगेच लक्षात राहून जाईल. देन वी हॅव सॅटिस्फॅक्शन अँड परसिव्ड इक्विटेबल रिवॉर्ड. किती सोपी आहे बघा, काहीच अवघड नाही याच्यात. हो की नाही? पाठ झाली ना? काढल्या काढल्या काढली सगळ्यांनी माझ्यासोबत. मागच्या मॉडेलमध्ये आपण असे रकाने काढले होते, 1 2 3 4, आणि मग त्याला नुसते बांध दिले होते आणि 3 प्रोसेस एक्सप्लेन केल्या होत्या. बट इन द रूम्स थेरी वी आर नॉट इन अ कंटिन्युअस सायकल. व्हॉट वी नीड टू डू, आपण एक गोष्ट मिळाल्यानंतर पुढच्याच्या मागं लागतो की नाही. आता डिग्री झाली, आता काय पी जी? पी जी झाली नाही, नोकरी, नोकरी झाली नाही, लग्न, लग्न झालं की नाही, गाडी, गाडी झालं की नाही, घर, एक चालू राहतं ना. सो दिस थिअरी इज नॉट हॅव्हिंग दॅट सायकल. एफर्ट किती, परफॉर्मन्स किती, परफॉर्मन्सनुसार परत एफर्ट किती लावावं लागतात हे सगळं ठरत नाही. याच्यात तसं नाही आहे. याच्यात वी हॅव अ रिलेटिव्हिटी. सॅटिस्फॅक्शनमधून परत आपण व्हॅल्यू ऑफ रिवॉर्डकडे जातो, व्हॅल्यू ऑफ रिवॉर्डकडून परत अजून एफर्ट देतो. वी आर डीलिंग विथ द प्रोसेस ऑफ मोटिवेशन. प्रोसेस ऑफ मोटिवेशन इज व्हेरी नेसेसरी. ॲज अ मॅनेजर यू शूड नो दिस. तुमच्या हाताखाली काम करणारे सगळे लोक विल बी मोटिवेटेड बाय यू, लुकिंग ॲट यू. तुम्ही महागडी गाडी घेतली, त्यांच्या पण लक्षात येतं व्हॅल्यू ऑफ एक्सपेन्सिव्ह कार. मग ते पण फेच करतात, ते पण याच्यात व्हॅल्यू ऑफ रिवॉर्ड दिसतं आहे त्यांना. परसिव्ड एफर्ट अँड रिवॉर्ड प्रोबॅबिलिटी. पटपट पटपट पटपटल्या पटपटल्या, जरा हात फास्ट चालवा, जरा युनिव्हर्सिटी एक्झामला वेळ कमी असतो. अक्षर चांगलं पण आलं पाहिजे. रायटिंग फास्ट करा पोरांनो, थेरी पेपर आहे, जास्त लिहावं लागतं.
पुरवण्या लागल्या पाहिजे तुमच्या एग्जामला, दोन दोन तीन तीन सप्लिमेंट्स लिहिलं काढलं, एकदा नजर मारा बरं काय काय लिहिलं आहे मागच्या मॉडेलमध्ये आणि या मॉडेलमध्ये काय ॲड झालं आहे एक्स्ट्रा. मागच्या मॉडेलमध्ये एफर्ट होतं, परफॉर्मन्स होतं, काय होतं अजून मागच्या मॉडेलमध्ये, रिवॉर्ड होतं आणि मग गोल्स होते. मग याच्यात गोल आहे का कुठं? गोलच नाही, इंडिव्हिज्युअल पण नाही, ऑर्गनायझेशनल पण नाही, गोलच नाही याच्यात. बट वी हॅव सॅटिस्फॅक्शन हिअर अँड देन वी हॅव व्हॅल्यू ऑफ रिवॉर्ड. गोल इज नॉट हिअर, कॉन्ट्रडिक्टिंग आवर डेफिनेशन. गोल लिहिलेलंच नाही कुठं, गोल का लिहिलेलं नाही आहे? कारण ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. एक भेटलं की दुसऱ्याच्या मागं लागतो सॅटिस्फॅक्शन, एकदा पूर्ण झालं की आपण पुढच्या गोष्टीच्या मागं लागतो. परसिव्ड इक्विटेबल रिवॉर्ड, परसिव्ड इक्विटेबल रिवॉर्ड, ॲडजस्टमेंट केलेली असते ती. शाल आय स्टार्ट? ओके, नाव वी हॅव अ पोर्टर अँड लॉलर मॉडेल फॉर मोटिवेशन. ओके, सो दिस मॉडेल इज द प्रोसेस ओरिएंटेड मॉडेल ऑफ मोटिवेशन. नाव वी हॅव मेजर स्टेप्स ॲज वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इन ब्रूम एक्सपेक्टन्सी थिअरी, बट वी हॅव अ सायक्लिक मॉडेल हिअर. सायक्लिक, वाय सायक्लिक? बिकॉज वेन वी आर रिचिंग टुवर्ड्स द लास्ट स्टेप वी आर अगेन जम्पिंग टुवर्ड्स द फर्स्ट स्टेप. सो नाव वी हॅव सायक्लिक मॉडेल, सो दिस इज अ बिट प्रॅक्टिकल बट नॉट कम्प्लिटली. वी हॅव क्रिटिक्स विथ दिस थेअरी टू. वॉट वी हॅव हिअर, एफर्ट देतो आपण, आपण मेहनत करतो, वी आर पुटिंग आवर सेल्फ मोर इन टू दॅट रोल. वाय? बिकॉज वी हॅव अ परस्यूड एफर्ट अँड रिवॉर्ड प्रोबॅबिलिटी. इफ आय डू धिस वर्क आय मे गेट समथिंग. रिवॉर्ड परस्यूड, मे मला मिळेल, सेन्सरी इम्प्रेशन, परस्यूड लक्षात घ्या, मला काहीतरी मिळेल याच्या याच्याने काय करतो आहे मी? मी एक माझी एफर्टची डेफिनेशन तयार केली, मी किती काम केलं पाहिजे. युनिव्हर्सिटी टॉपर व्हायचं आहे म्हणजे किती काम करावं लागतं? 6 hours a day एवढा अभ्यास करावा लागेल रोज, विदाउट एनी वॅकेशन, विदाउट एनी सुट्टी. देन यू कॅन रीच अप टू द युनिव्हर्सिटी टॉपर डेजिग्नेशन. सो दिस इज अ परस्यूड एफर्ट अँड रिवॉर्ड प्रोबॅबिलिटी. वॉट विल बी द रिवॉर्ड? विल बी रिकग्नाइज्ड इन द युनिव्हर्सिटी, कोणत्या तरी तिथलच्या बोर्डवर मॅनेजमेंट सायन्सच्या डिपार्टमेंटला तुमचं नाव लिहिलं जाईल, यावर्षीचे हे टॉपर होते. दॅट विल बी द रिवॉर्ड प्रोबॅबिलिटी. नाव यू आर स्टार्टिंग द एफर्ट्स. काय एफर्ट्स करताय तुम्ही? स्टडी, राईट द असाइनमेंट्स प्रॉपरली, सबमिटिंग ऑन द टाइम, रिस्पेक्ट टीचर्स, गेट द इनपुट्स ऑफ युअर फ्युचर डिसिजन्स, गेट द सेमिस्टर पॅटर्न विथ यू, वॉट विल बी आस्क्ड शुड नोन ऑलरेडी अँड देन वी हॅव अ स्ट्रॅटर्जी. सो एफर्ट इज दॅट. देन वी ऑल्सो नो द व्हॅल्यू ऑफ रिवॉर्ड. रिवॉर्ड काय माहिती आपल्याला व्हॅल्यू काय? तिथं नाव लिहिलं जाणार आहे आपलं. ओके, अँड दॅट विल नॉट बी पेरिशेबल. ते जोपर्यंत युनिव्हर्सिटी आहे तोपर्यंत आपलं नाव त्या डिपार्टमेंटला लागणार. सो दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ रिवॉर्ड. नाव यू आर स्टार्टेड द एफर्ट. आर द एफर्ट्स इनफ? यू नीड टू हॅव अ रोल परसेप्शन ॲज वेल द ॲबिलिटी स्किल्स. ॲबिलिटी अँड स्किल्स वाय निडेड? तुम्ही आता काय म्हणताय, मला फायनान्स घ्यायचं अँड यू डोंट हॅव अ कॉमर्स बॅकग्राऊंड, सो विच स्किल यू विल नीड? अकाउंटिंग स्किल्स, मॅथमॅटिकल स्किल्स, यू नीड टू डेव्हलप इट, यू नीड टू गिव मोर एफर्ट्स फ्रॉम दिस साईड. इफ दे वेर देअर ते डायरेक्ट कॅरी फॉरवर्ड झाले असते, इफ दे आर नॉट देअर यू नीड टू डेव्हलप फ्रॉम हिअर, अजून एफर्ट द्यावे लागतील इकडं, ती गोष्ट इकडे येईल. दॅट्स वाय इफ यू हॅव ॲबिलिटीज ऑर स्किल्स इट विल ॲड ऑन टू युअर परफॉर्मन्स. इफ यू आर रोल परसेप्शन, परसेप्शन सेन्सरी इम्प्रेशन ऑफ
वेरी गुड. हाँ पीपल इवेंट एटीट्यूड में चल अशी डायग्राम होती मग त्याच्यात अशी होती मग त्याच्यात अशी होती आठवायचं ना काढली होती ना मी का विसरता मग. दिस इज परसेप्शन. तुम्हाला काय समजतंय त्या रोलबद्दल त्यानंतर तुम्ही जे इनपुट देता दॅट इज ऑल्सो कॅल्क्युलेटेड इन द परफॉर्मन्स. मी कोण आहे? मी स्टुडंट आहे. मी काय करायला पाहिजे? मी अभ्यास करायला पाहिजे. मी काय केलं पाहिजे? मी सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. मी काय करायला पाहिजे? मी सगळ्या असाइनमेंट वेळेवर कम्प्लीट केल्या पाहिजे. हे पण गरजेचं आहे. तुम्ही खूप मेहनत करताय पण रूममध्येच आहे, बाहेर नाही निघत आहे. विल इट ॲड द व्हॅल्यू इन युअर एफर्ट? विल इट बी काउंटेड ॲज अ परफॉर्मन्स? तुम्ही खूप अभ्यास करताय पण तुम्ही लेक्चरला आलेच नाही, मला कळेल का तुम्हाला मार्क द्यायचे का नाही द्यायचे? द रोल परसेप्शन इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग अँड ऑल दीज विल बी क्युम्युलेटिव्ह ॲडेड टू द परफॉर्मन्स. एफर्ट, ॲबिलिटी अँड स्किल्स अँड द रोल परसेप्शन ॲडेड टू द परफॉर्मन्स. अँड नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड्स थ्री डिफरंट वेज. फर्स्ट इज द इंट्रिन्सिक रिवॉर्ड, एक्सट्रिन्सिक रिवॉर्ड, परसिव्ड इक्विटेबल रिवॉर्ड. काल कोणकोण लायब्ररीत बसलं होतं रीडिंग रूममध्ये, कसं वाटलं काल? काय फील आला मला खरं सांगायचं मनापासून, काय फील आला काल? छान वाटत असेल ना मनात, थोडं बोर झालं असेल, बट यू हॅड अ पॉझिटिव्ह वे ऑफ थिंकिंग राईट नाऊ. वाय? बिकॉज की तुम्ही आज तुम्ही याला न्याय दिला आणि तुम्ही याला पण वेळ दिला आणि हे पण केलं अँड नाव यू हॅव अ व्हेरी गुड परफॉर्मन्स. सो दीज थिंग्स विल बी ॲडेड टू युअर परफॉर्मन्स अँड नाव यू हॅव अ इंट्रिन्सिक रिवॉर्ड. कोणाला काही फरक पडला का? मला तर नाही पडलं. मी माझा अभ्यास करत होतो, मी जरी लायब्ररीत होतो तरी मी माझा अभ्यास करतो. आय डिडंट टॉक टू एनी वन. मग मला माझं सॅटिस्फॅक्शन काय मिळालं? मी माझे दोन केस स्टडी संपवल्या आणि मी माझा अभ्यास केला, पाच पानं वाचून काढले अँड आय मेड अ फ्यू मॉडिफिकेशन्स इन माय थेसिस ॲज वेल. तीन गोष्टी माझ्या झाल्या. आय गॉट अ इंट्रिन्सिक रिवॉर्ड. बाहेर तुम्हाला काही कळालं का मी काय केलं आहे? बट आतून सॅटिस्फॅक्शन कोणाला वाटलं? मला. सो इंट्रिन्सिक रिवॉर्ड इज अ वन थिंग अँड एक्सट्रिन्सिक रिवॉर्ड इज अनदर थिंग. एक्सट्रिन्सिक रिवॉर्ड म्हणजे बाकीच्यांनी तुम्हाला अप्रेज करणं, म्हणजे मी तुम्हाला आता चांगलं किंवा स्कॉलर समजायला लागलो आहे की तुम्ही येता रीडिंग रूममध्ये बसता, गप्पा मारता, थोडा अभ्यास करता, थोडा लॅपटॉप उघडून काय करायचं ते करता. सो आय गॉट, यू विल गेट द एक्सट्रिन्सिक रिवॉर्ड टू. देर आर बोथ टाईप्स आर इम्पॉर्टंट. नेकी कर कुए में डाल हे कशासाठी आहे? इंट्रिन्सिक रिवॉर्डसाठी आहे. कोणाला सांगायची गरज नाही आहे. कुए में डाल म्हणजे काय? कोणालाच सांगू नको, चांगलं काम कर आणि कोणालाच सांगू नको. पण त्याने काय मिळतो? इंट्रिन्सिक रिवॉर्ड मिळतो आणि इंट्रिन्सिक रिवॉर्ड टर्न्स टू द मनात शांती वाटते, मनशांती, इनर पीस, चांगलं वाटतं, सॅटिस्फाईड वाटतं. सेम थिंग हॅपन्स हियर. तुम्ही खूप चांगलं काम करता, युनिव्हर्सिटीकडून तुमचं रिकग्निशन आलं, ती काळी टोपी घालायच्या दिवशी तुमच्या हातात एक मेडल पण होतं, यू गॉट अ एक्सट्रिन्सिक रिवॉर्ड. वाव, सॅटिस्फॅक्शन. अँड नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड्स दिस ॲज वेल. हे बघा, परफॉर्मन्समधून दोन बाण अजून चाललेत, परसिव्ड एफर्ट अँड रिवॉर्ड प्रोबॅबिलिटी अँड देन वी हॅव हियर परसिव्ड इक्विटेबल रिवॉर्ड. मला इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक रिवॉर्ड नाही जरी मिळाले, परफॉर्मन्स माझं चांगलं होतं, तर मी काय केलं? परसिव्ड इक्विटेबल रिवॉर्ड. माझं समाधान करून घेतलं मी. कोणी काही सांगो नाही सांगो काही फरक नाही पडत. परसिव्ड इक्विटेबल रिवॉर्ड ना, इंट्रिन्सिक होतं, मनापासून काही चांगलं नाही वाटलं. याला आपण म्हणतो ना 10वी पास झाले, 12वी पास झाले, हे सगळे याच्यात मोडतात. यांना ना आतून चांगलं वाटलेलं असतं ना बाहेरून कोणी कौतुक केलेलं असतं, हे यांचं समजूतदारपणा करून घेतात. लीड्स टू सॅटिस्फॅक्शन वन्स अगेन कमिंग हियर. अँड नाव परफॉर्मन्स मूव्हिंग टुवर्ड्स अ परसिव्ड एफर्ट अँड रिवॉर्ड प्रोबॅबिलिटी. काही लोकांना ते अचीव नसतं झालेलं, मग ते परत इथं येतात. परसिव्ड एफर्ट, परसिव्ड एफर्ट म्हणजे किती मी काम करणार आणि रिवॉर्ड प्रोबॅबिलिटी, मग मला काय मिळणार. एम पी एस सी यू पी एस सीची मुलं बघा तुम्ही, परसिव्ड एफर्ट खूप जास्त आहे, 3 वर्ष काम करणार, अभ्यास करणार, आणि रिवॉर्ड प्रोबॅबिलिटी काय? विल बी अ क्लास 1 ऑफिसर.
हाय लेवलचे स्टेक्स असतात. सो तुमचं पण असंच होणार इथं. फ्रेशर पार्टी गेली, इंडस्ट्रियल ट्रिप गेली, पोस्टर प्रेझेंटेशन गेलं, तुमचं कुठेतरी फिरायला जाणार होते ते पण गेलं. यू आर सॅक्रिफायसिंग द थिंग्स ओवर हिअर अँड गिविंग द एफर्ट, कारण तुम्हाला माहिती तुमचं मागच्या परफॉर्मन्स कमी झालं होतं. सो यू आर रिइटरेटिंग युअर सेल्फ. तुम्ही डेव्हलप होता ती फेज येईल, ही फेज नाही आहे. तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही मिळालेलं त्यावेळेस, मागच्या वेळेस तुम्हाला पाहिजे तसा अचीवमेंट नाही झालेली. सो यू आर कमिंग बॅक टू दिस, गिविंग मोर एफर्ट्स. परत परत जात आहे, परत परत जात आहे. आपण म्हणतो ना गाडीला स्पीड कशी मिळते, पहिला गेअर, मग दुसरा गेअर, मग तिसरा गेअर, पाचव्या गेअरला तुम्ही हिट करता. सो दिस इज द प्रोसेस. मग ती पण लिहिली त्यांनी. सो वी हॅव अ प्रॅक्टिकल मोटिवेशनल मॉडेल हिअर, बट वी स्टील हॅव अ क्रिटिसिझम. वाय? बिकॉज देर इज अ नो नेगेटिव्ह मोटिवेशन अवेलेबल इन दिस मॉडल. नेगेटिव्ह मोटिवेशन पण असतं माहिती आहे. नेगेटिव्ह मोटिवेशन पण असतं, नॉट डिस्कस्ड हिअर. आय विल ऑल्सो नो नॉट डीलिंग हिअर बिकॉज इट इज नॉट इन द सिलेबस. सांगायचं कशाला, ते पण लिहून टाकताल ना. सो नाव डीड यू अंडरस्टूड दिस प्रोसेस? ही काल त्यासाठी डिस्कस केली होती, बिकॉज यू नीड टू नो दी स्टेप्स. पोर्टल लॉरल सगळ्यांना कळालं? एनी डाऊट लक्षात आलं आता? हाऊ यू विल गेट मोटिवेटेड? मोटिवेशन लीड्स टू द सॅटिस्फॅक्शन, टू द गोल्स, टू द व्हॅल्यू ऑफ रिवॉर्ड. काही जण अर्ध्या ग्लासमध्ये खुश असतात, काही जणांना ग्लास पूर्ण भरला तरी त्यांना ते नाही आवडत. कशाचं म्हणणं आहे? बट दिस इज द प्रोसेस. यात कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज आस्क. लक्षात आलंय? एक्झाम्पल नाही द्यायची, पूर्ण पुस्तक वाचायचं, पुस्तकातले 4-5 लाईन हायलाईट करायच्या, त्या पाठ करायच्या आणि आपल्या मनाने लिहायच्या, आणि डायग्राम पण काढायची. डायग्रामचे 5-6 मार्क फिक्स. तुम्हाला एकदा डायग्राम माहिती म्हणल्यावर तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती. इथंच अडकतात ना पोर्टर अँड लॉरर, हेच काही माहीत नाही ना, मग त्याच्यामुळे पुढं जात नाही गोष्टी. बट वन्स यू नो द डायग्राम, वन्स यू नो की पॉईंट्स, पूर्ण लिहायचं, 2-2 पानं लिहायचे, खर 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 खडायचं, पेन जळायला पाहिजे, पेपर पण जळायला पाहिजे, नुसतं लिहायचं. थेरी पेपर या, दिस इज थेरी पेपर. सप्लिमेंटच मागायची, मोकळं मोकळं लिहायचं, सुटसुटीत एक पॉईंट सांगायचं, एक लाईन सोडायची, मस्त मोकळं लिहायचं. इकडून पण मार्जिन मारायची, इकडून बोर्डाचे पेपर कसे लिहिलेले, सेम पेपर लिहायचे, मोकळं मोकळं लिहायचं, मस्त डायग्राम बिग्राम काढायचे एकदम तब्येतीत. हा पेपर जितका सुटसुटीत लिहिताल तितके चांगले मार्क पडतील. एनी डाऊट्स? विल एनीबडी बी एबल टू कम हिअर अँड एक्सप्लेन? तुमच्या डोक्यात एक एक्झाम्पल तयार करा, मराठीत का होईना मराठीत सांगा. अँड दिस इज द प्रोसेस ऑफ मोटिवेशन. वन्स यू नो दिस प्रोसेस यू विल ऑल्सो गेट मोटिवेटेड. वन्स यू गेट मोटिवेटेड यू विल बी ऑलरेडी सक्सीडेड. इफ यू सक्सीड यू आर देअर नियर बाय युअर गोल. चला डेअरिंग करा, चला. त्यावेळेस आपण अजून जास्त एफर्ट्स घ्यायला स्टार्ट करतो, कारण की आपल्याला आत्मनंद सॅटिस्फॅक्शन झालेलं नसतं. अजून कोणी ट्राय करा मुलांपैकी? बघा ब्लेझर घातले, कॉन्फिडन्स वाढतोय, ब्लेझरवालेच उठताय. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज परफॉर्मन्स. फॉर दिस परफॉर्मन्स यू शुड हॅव एबिलिटी अँड स्किल्स, अँड दिस इज ऑल्सो कनेक्टेड विथ द परफॉर्मन्स. And then satisfaction after you came to the value of reward, people will. चला अजून कोण? म्हणजे आपल्याला आपण म्हणजे स्वतः अभ्यास केला आपण की आपल्याला सॅटिस्फाईड होते, आणि एसेन्सिटी म्हणजे आपल्याला
व्हॅल्यू ऑफ रिवॉर्ड म्हणजे सगळ्यात आधी तर आपल्याला पैसे, आपल्याला मेन म्हणजे पगार आपल्याला किती पाहिजे, आपला पॅकेज किती, ओके, त्याच्यासाठी आपण एफर्ट करतो. एफर्ट म्हणजे ज्याच्यासाठी काही पण आपल्याला जे स्किल्स लागतात जे सगळं आपण एफर्ट करतो. रिवॉर्ड त्याच्याने आपल्याला म्हणजे स्वतःला माहित आहे आपण किती काय केलं हे आपल्यालाच माहित आहे आणि आपण त्याच्यातच खुश असतो. अजून होप यू ऑल हैव अंडरस्टूड द थिअरी ऑफ मोटिवेशन. ग्रॅज्युएशनला तुम्ही कोणत्या फेजमध्ये होते? या हे आता तुम्ही शोधायचं आहे. परफॉर्मन्स दिलं तुम्ही, मार्क पण आले तुमचे. ज्यांना वाटतंय मार्क कमी आले आले तेवढे ठीक होते, चालून गेलं काम. मी अभ्यास केला मला छान वाटलं, वाव, मी जे काम केलं मला पावती मिळाली. इंट्रिन्सिक म्हणजे आत्म, एक्सट्रिन्सिक बाह्य. सोपं आहे एकदम, मराठी टाकायचे सगळे शब्द लवकर लक्षात येतं. रोल परसेप्शन काय असतं? भूमिका. आपली भूमिका काय आहे? तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहात, मी आता शिक्षक दशेत आहे. शिक्षकमधून गुरु बनायचं आहे मला, त्या दशेत मी आहे. म्हणजे काय होतं इथं? माझी भूमिका, त्याच्यानुसार पण परफॉर्मन्स ठरतो ना. सोपं आहे ना? पुढच्या वेळेस अजून काही जणांनी सांगा. आता आपण इंडिव्हिज्युअल लेवलच्या लास्ट स्टेजला पोहोचलो आहे. इक्विटी थिअरी ऑफ वर्क मोटिवेशन ही एकच ओळ बाकी आता मोटिवेशनची, आणि मग आपण काय करणार आहे? पूर्ण रिव्हिजन घेणार आहे परत. म्हणजे ॲटलिस्ट तुमचे 50 मार्क फिक्स होतील, 50% मार्क.